चौऱ्याहत्तराव्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरातील टाउन हॉल परिसरात राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्रामात धारातीर्थ पडलेल्या हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. चौऱ्याहत्तराव्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरातील टाउन हॉल परिसरात राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्यासह प्रमुख उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्रामात धारातीर्थ पडलेल्या हुतात्म्यांच्या स्तंभाला अभिवादन करून मानवंदना देण्यात आल्या. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर पोलिसांच्या वतीनं पोलीस बँडच्या वतीनं सलामी देत हवेत गोळ्यांचे 5 राऊंड फायर करून स्वतंत्र संग्रामात हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. राजेश टोपे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. आरोग्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना यावेळी उजाळा देत मुक्ती संग्रामच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार कैलाश गोरंट्याल, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माननीय मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या मराठवाड्या विभागाला मुक्त करण्याचं काम निजामशाहीच्या चौकातून केलं. त्यांच्याप्रती मनाभावातून अभिवादन, त्यांच्या स्मृतीस करतो आणि त्यांनी केलेलं हे बलिदान हे नव्या पिढीनं अतिशय गांभीर्याने घेऊन आपल्या ह्या विभागाला प्रगतीच्या नव्या दिशेला घेऊन जायला पाहिजे. जे आव्हानं आज मराठवाड्यात आहेत ते निश्चित प्रकारे अंगावर घेऊन त्या दृष्टिकोनातून त्या आव्हानांना तोंड देऊन आपल्याला मराठवाड्याच्या जनतेला अधिक समृद्ध, शिक्षित आणि सुखी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी मिळून एक सांघिक भावनेतून प्रयत्न करायला हवे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.